नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल करमाळ्याची खबर जाणून घेऊयात हो गुरुवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार एकोणीस रोजीच्या करमाळा तालुक्यातील घडामोडी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज शहर व तालुक्यात ठिकठिकाणी थीक अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबविल्याचेही दिसून आले येथील भीम आर्मी संघटनेच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नगरपरिषद मुलींची शाळा क्रमांक दोन येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी भीम आर्मीचे विशाल जाधव उत्तरेश्वर कांबळे जीवन घोडके रामभाऊ कांबळे मंगेश भालेराव काशीनाथ साळवे सिद्धार्थ वाघमारे अक्षय शिंदे दीपक कांबळे किसन कांबळे सिद्धार्थ सरवदे निलेश पोळ संभाजी ब्रिगेडचे संदीप रोडगे भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेचे संतोष कांबळे मृत्युंजय बहुद्दीशे सेवाभावी संस्थेचे शिलराज कांबळे आदी उपस्थित होते याप्रसंगी जाधव यांनी फुले यांच्या जीवनाविषयी माहिती दिली तालुक्यातील झरे येथील जयप्रकाश बिले पब्लिक स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन संचालिका डॉक्टर स्वाती बिले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रभारी प्राचार्य युवराज सातव विभाग प्रमुख गीतांजली डिसले अर्चना माने तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते सावित्रीबाई फुले यांनी अतिशय त्रासातून स्त्री शिक्षणाची सुरुवात केली त्यामुळेच आज स्त्रिया विविध क्षेत्रात आपली कामगिरी बजावत आहेत महिलांना स्वाभिमान व आत्मसन्मान मिळवून देण्याचे कार्य सावित्रीबाई फुले यांच्यामुळे शक्य झाले असे मत डॉक्टर बिले यांनी यावेळी व्यक्त केले मांगी येथील प्राथमिक शाळेत लेख शिकवा अभियानास उत्साहात प्रारंभ झाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तात्यासाहेब बागल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चौथीतील विद्यार्थिनी रजनी चव्हाण हिने भूषविले या प्रसंगी प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर प्रभात फेरी काढण्यात आली प्रणिती देशमाने श्रुतिका नरसाळे राधा भांडवलकर समृद्धी बागल अमृता कांबळे अमृता बागल सम्राज्ञी बागल अनुष्का बागल रोशनी शिंदे समृद्धी बागल कोमल शिंदे साक्षी सोनवणे सलोनी सोनवणे रजनी चव्हाण सानिया काळे शांभयू बागल या विद्यार्थिनींनी यावेळी भाषणे केली शिक्षिका विद्या जाधव यांनी सावित्रीच्या ओबी सादर केल्या सुवर्णा महामुनी यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित बोधकथा सांगितली तसेच देशमाने या विद्यार्थिनीने बालिका प्रतिज्ञा घेतली शाळेचे मुख्याध्यापक संतोष पोद्दार यांनी लेख शिकवा अभियान हे तीन जानेवारी ते सव्वीस जानेवारी अखेर रोज चाचून रोज वेगवेगळे वेग कार्यक्रम राबवले जाणार असल्याचे सांगितले यावेळी शिक्षिका वैशाली पवार विद्या जाधव सुवर्णा महामुनी या शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला वैशाली पवार यांनी प्रस्तावित केले तर आभार शिक्षक हिरामन कौले यांनी मानले रायगाव येथील राजीव गांधी सार्वजनिक वाचनालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी नंदिनी कानडे या, या विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर एकांकिका सादर केली आभार वाचनालयाचे सचिव भास्कर पवार यांनी मानले करमाळा शहरातील उपजिल्हा रुग्णालयातही जयंती साजरी करण्यात आली सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन परिचारिका सुनीता भोसले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भोसले यांनी फुले यांच्या जीवनचरित्राची माहिती दिली याप्रसंगी रुग्णालयातील परिचारिका श्यामा बोदे शिंदे मनेरी ढाकणे गवळी आदी उपस्थित होते अनुभव शिक्षा केंद्राच्या वतीने कमलाभवानी मुकबदीर विद्यालयात सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमापूजन व मिठाई वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी स्वराज इंडिया महाराष्ट्राच्या महासचिव अॅडव्होकेट सविता शिंदे व दर्शना बोरा यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी नितीन झिंजाडे नरेंद्रसिंह ठाकूर रघुवीर जाधव दत्तात्रय हिरडे बापूराव गोसावी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय काळे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुभव शिक्षा केंद्राचे जिल्हा संयोजक हरिभाऊ हिरडे यांनी केले आज महिला सर्व क्षेत्रात अग्रसर आहेत परंतु स्त्री शिक्षणाचा पाया खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनीच रोवला आज परिस्थिती बदलली आहे परदेशात मुली शिक्षण व नोकरी करू लागल्या आहेत हे सर्व शिक्षणामुळेच शक्य झाले आहे आजच्या स्त्रियांनीही आपल्या मुलींना उच्च शिक्षण द्यावयास हवे त्यामुळे मुली स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील असे मत अॅडव्होकेट शिंदे यांनी यावेळी व्यक्त वे केले येथील मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड तसेच युवा शक्ती ग्रुपच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी शिक्षक रमाकांत गटकळ यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष अतुल वारे हरिचंद्र संदीप रोडगे रमाकांत गटकळ किशोर कुमार शिंदे सत्यम झिंजाडे राज झिंजाडे भांडवलकर नागराज बिचितकर बबन नंदरगे प्रणव जाधव आदी उपस्थित होते याप्रसंगी अतुल वारे यांनी विचार व्यक्त केले पांडे येथील एसटीचे वाहक मधुकर जगताप हे एकतीस वर्षे सेवेतून निवृत्त झाले आहेत त्यांच्या प्रदीर्घ त्यांना सन एकोणीसशे पंच्याण्णव साली आदर्श वाहक म्हणून पुरस्कार मिळाले होते सेवानिवृत्तीनिमित्त करमाळ स्थानक प्रमुख गुरुनाथ रणे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बापू सरडे बाबा सपकाळ हनुमंत बिनवडे राजकुमार जगताप भागवत खाटमोडे अभिमन्यू दुधे सुनील भोसले नितीन जगताप सागर जगताप माधव जगताप संभाजी जगताप सचिन जगताप दस्तगीर मुजावर बंटी जगताप आदी उपस्थित होते तालुक्यातील रावगाव येथे व्हीव्हीपॅट या मतदान यंत्राचे प्रात्यक्षिक व मतदारांच्या मतदान यंत्राबाबत असणाऱ्या शंकांचे निरसन शिबीर पार पडले यावेळी मंडलाधिकारी काजी बदे तलाटी राऊत यांनी मशीन संदर्भात माहिती दिली या प्रसंगी रावगावचे सरपंच दादासाहेब जाधव ग्रामसेवक हजारे पोलीस पाटील बापूसाहेब पाटील कोतवाल बाजीराव पवार शहाजी सुरोशे सामाजिक कार्यकर्ते भास्कर पवार मुख्याध्यापक भैरू गाभाले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरातील गुरुकुल पब्लिक स्कूल येथे दोन दिवसीय क्रीडा सप्ताह उत्साहात सुरुवात झाली आहे या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद घोळवे कल्याणी संस्थेचे संस्थापक गणेशकरे पाटील संभाजीराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय घोलप उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या सर्वंकष विकासासाठी शिक्षणाबरोबरच मैदानी खेळ सुद्धा आवश्यक आहेत असे मत घोळवे यांनी मानले आजच्या या दिवसामध्ये व्हॉलीबॉल कबड्डी खो खो चमचा धावणे लंगडी आदी खेळांचे नियोजन करण्यात आले होते शहरातील भवानी पेठेतील विमल हजारे यांचे निधन झाले आहे त्या पंचावन्न वर्षांच्या होत्या त्यांच्या पश्चात पती दोन मुले मुलगी असा परिवार आहे सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ हजारे यांच्या त्या आई होत्या करमाळा शहर व तालुक्यातील घडामोडी अशाच प्रकारे जाणून घेण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा युट्यूब चॅनल करमाळ्याची